नमस्कार मित्र हो, आपला मराठी कट्ट्यावर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मी रोहित बापट. आज आपण ज्या कवयित्रीबद्दल बोलणार आहोत त्या आहेत बहिणाबाई चौधरी. बहिणाबाई चौधरींचा जन्म 24 ऑगस्ट 1880 साली जळगाव या जिल्ह्यामध्ये झाला आणि 3 डिसेंबर 1951 साली त्या आपल्याला सगळ्यांना सोडून गेल्या. कवयित्री बहिणाबाईंबद्दल सांगायचं झालं तर ज्या 3 कवयित्रींच्या कवितांनी शब्दांनी माझ्यावरती एक परिणाम केला किंवा त्यांचा एक परिणाम माझ्यावरती झाला त्या 3 कवयित्री म्हणजे एक इंदिरा संत, दुसऱ्या शांता शेळके आणि तिसऱ्या आपल्या बहिणाबाई. बहिणाबाईंबद्दल खूप जण खूप काय काय सांगतात, बरंचसं काही काही सांगतात की एक तर त्या ज्या काळामध्ये वाढल्या त्या काळामध्ये मुलींनी शिकावं असं अशी प्रथाच नव्हती, असं काही नव्हतंच. त्याच्यानंतर त्या ज्या भागात वाढल्या त्या ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा अजूनच प्रसार झालेला नव्हता. पण एवढं सगळं असलं तरी सुद्धा त्यांची जी बोलीभाषा आहे अर्थात मराठी, पण खानदेशी आणि वऱ्हाडी हे एक प्रकारची अजून एक बोलीभाषा आहे आपल्याकडे मराठीची, त्यामध्ये त्यांनी जे लिहून ठेवलंय आतापर्यंत त्याच्यावर अजूनही लोक PhD करतात. अजूनही पूर्णपणे लोकांना ते कळलेलं नाहीये इतकं भरभरून बहिणाबाईंनी लिहून ठेवलेलं आहे. मला विचारायचं झालं तर सगळ्यात मला जी उठून दिसणारी गोष्ट आहे त्यांच्या कवितांमध्ये ती अशी की एक तर सोपे शब्द, खूप सोप्या शब्दांमध्ये मांडणी, कुठेही मराठीचा व्याकरणाचा बडेजाव नाही, मी काहीतरी लिहित आहे वगैरे ह्याचा काही बडेजाव नाही, समोर जे दिसलं ते मी सोप्या शब्दात मांडलं. सगळ्यांना जी कविता माहिती, अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. आता मला जर विचारलं तर दुसरा महत्वाचा मुद्दा असा की आयुष्याकडे डोळसपणे बघणे. एक असतं की आपण आयुष्य जगत असतो, काही ना काहीतरी विचार करत असतो, जे जमतं ते करतो, जे नाही जमत ते सोडून देतो आणि पुढे चालायला लागतो. पण बहिणाबाईंचं जेव्हा आपण कविता वाचतो, त्यांनी लिहिलेलं जेव्हा वाचतो, तेव्हा असं कळतं की आयुष्याच्या सगळ्या गोष्टींकडे, छोट्या छोट्या गोष्टींकडे डोळसपणे बघण्याची त्यांच्याकडे एक शक्ती होती, देवाने दिलेली एक ती शक्ती होती त्यांच्याकडे. त्यामुळे एका सामान्य गोष्टीचा, म्हणजे तव्यावरती भाकरी आहे मग हाताला चटके लागणार मग तुम्हाला भाकरी मिळणार, हे तसं पाहायला गेलं तर अगदी सामान्य गोष्ट आहे, ह्याच्यात काही फार विशेष नाहीये. पण ते मांडण्यामागचं जे तत्वज्ञान आहे की अरे संसार संसार, नुसतं जर तवा आणि भाकरी वगैरे असतं तर आपण म्हणलं असू की हा ह्याच्यात काय आहे वेगळं, पण त्यांनी ती जी उपमा आहे किंवा ती जी घटना आहे ती त्यांनी संसारात म्हणजे जगण्यामध्ये त्या 2 गोष्टी कशा समांतर आहेत हे त्यांनी दाखवून दिलंय. की आयुष्यातही असंच होतं, जोपर्यंत तुम्हाला कष्ट भोगावे लागत नाहीत, जोपर्यंत तुम्हाला त्रास सहन करावा लागत नाही, चटके सोसावे लागत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला काहीच मिळत नाही. ही बहिणाबाईंची ताकद आहे. मला जर विचारलं तर ही त्यांची ताकद की खूप सोप्या शब्दांमध्ये खूप काय काय सांगून जायच्या. बहिणाबाईंची बाकी पुस्तकं मला माहिती नाही, पण माझ्याकडे जे पुस्तक आहे त्याच्याबद्दल मी थोडं बोलतो की मधल्या काही काळामध्ये मला एक पुस्तक मिळालं होतं बहिणाबाईंची गाणी म्हणून. त्यांनी जी जी काही आतापर्यंत कविता लिहिल्या, ज्या जे जे काही त्यांनी लिहिलेलं आहे त्याचं एक सार संकलन याच्यामध्ये त्यांनी केलंय आणि त्याच्यामध्ये प्रस्तावना आहेत, लोकांचे विचार आहेत, मुख्यतः प्रल्हाद केशव अत्रे म्हणजे आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंबद्दल जे काही लिहिलंय ते आहे, किंवा हे पुस्तक कसं अस्तित्वात आलं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी या पुस्तकात आहेत. अत्रेंनी बहिणाबाईंच्या कवितांबद्दल जे काही लिहिलंय ते मी थोडं वाचून दाखवतो,
बाकी तुम्ही पुस्तक वाचल्यावर तुम्हाला समजेलच, पण मी ते वाचून दाखवतो आणि माझी खात्री आहे की तुम्हालाही हेच वाटेल जे आत्रेंनी लिहिले आहे. एखाद्या शेतात मोहरांचा हंडा अचानक सापडावा, तसा बहिणाबाईच्या काव्याचा शोध गेल्या दिवाळीत महाराष्ट्राला लागला. शास्त्राप्रमाणे वाङ्मयात शोध क्वचितच लागतात. 16 वर्षापूर्वी मराठी साहित्यात असाच एक मौल्यवान शोध लागला. लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्रे प्रसिद्ध झाली तेव्हा. लक्ष्मीबाई सारखाच बहिणाबाईंचा जिव्हाळा जबर आहे. त्यांच्या शब्दाशब्दातून प्रतिभा नुसती झिरपते आहे. असे सरस आणि सोज्वळ काव्य मराठी भाषेत फार थोडे आहे. आणि मौज ही आहे की जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल, असे त्यांचे तेज आहे. एका निरक्षर आणि अशिक्षित शेतकरी स्त्रीने हे सारे रचलेले आहे हा तर तोंडात बोट घालायला लावील असा चमत्कार आहे. हे आत्रेंचे शब्द आहेत बहिणाबाईंबद्दल. आणि सगळ्यांना जे महत्त्वाचं वाटतं की बहिणाबाई अशिक्षित होत्या किंवा जास्त शिकलेल्या नव्हत्या वगैरे वगैरे, माझ्या दृष्टीने हे फार मी त्याला खूप महत्त्व देत नाही. कारण की आपण जर सगळे पूर्वीचे संत मंडळी जी होती, की एका अर्थी ते कवी सुद्धा होते कारण की त्यांनी अभंग रचले, ओव्या रचल्या वगैरे वगैरे, त्यामुळे मी त्यांना कवी सुद्धा मानतो. तर त्यांचं तसं शिक्षण झालेलं नव्हतं. म्हणजे एक रामदास स्वामी जर सोडले किंवा ज्ञानेश्वर महाराज किंवा एक आपण म्हणूयात नामदेव महाराज, तर बाकीचे जे संत होते त्यांचं तसं शिक्षण झालेलं नव्हतं. आपण तुकाराम महाराज घेऊयात की त्यांचं ज्याला आपण म्हणतो की फॉर्मल शिक्षण असं काही झालेलं नव्हतं. त्याच्यानंतर संत कबीर होते, त्यांचं काही शिक्षण नाही. असे बरेचसे संत होऊन गेलेत की त्यांचं तसं काही कुठे हे नाही, तर त्यामुळे त्याला मी एवढं महत्त्व देत नाही. पण आपल्या आयुष्याकडे मी म्हणालो तसं डोळसपणाने पाहणं हे बहिणाबाई चौधरींनी महाराष्ट्राला शिकवलंय. हे त्यांच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही एवढ्या सोप्या शब्दात. बरेचदा काय होतं, आता माझी स्वतःची ती भाषा नसल्यामुळे मला एवढं काही काही शब्द कळत नाहीत. काही काही शब्द खूप वेगळे येतात. म्हणजे खानदेशी ह्याच्यामध्ये हळच्या ऐवजी य येतो, म्हणजे ते वेगळं वाटतं त्यामुळे ऐकायला. त्यामुळे पण ठीक आहे, हरकत नाही. ते समजायला एकदा तुम्ही लागले ना की ते इतकं गोड आणि गोजीरवाण आहे की असं वाटेल तुम्हाला की खरोखरच आपली आजीच आपल्याला सांगते. इतक्या त्या सोज्वळ आणि सोप्या शब्दामध्ये त्यांनी हे सगळं केलेलं आहे. माझ्या ज्या दोन आवडत्या कविता आहेत त्या मी तुम्हाला फक्त वाचून दाखवतो. सगळं तर मी काही वाचून दाखवणार नाही कारण की तसं करणं पण चुकीचं आहे, पण तरी सुद्धा थोडंसं तुम्हाला वाचून दाखवेन, तुम्हाला आवडेल माझी खात्री आहे. देव दिसला देव कुठे, सदा जगाच्या कारणी चंदनापरी घसला. सदा जगाच्या कारणी चंदनापरी घसला, अरे सोतामधी त्याले देव दिसला दिसला. सोता झाला रे दगड, सोता झाला रे दगड, गाव टाकीचा सोसला. अरे दगडात त्याले देव दिसला दिसला. डोये मिटले मिटले, मी मगाशी जे म्हणलं ना ळच्या ऐवजी य येतो की डोये मिटले मिटले सोताले बी इसरला. डोये मिटले मिटले सोताले बी इसरला, अरे अंधारात त्याले देव दिसला दिसला. माये कळालं गुपित, माये कळालं गुपित, म्हणजे मला कळालं गुपित काय तुझी करामत. मी देवाला सांगतायत की माये कळालं गुपित काय तुझी करामत, अरे अंधारानं केली उजेडाच्या वहे मात. अंधारानं केली उजेडाच्या वरे मात. देव देव कुठे देव कुठे, सगळे लोक फिरतायत, देव कुठे देव कुठे. तुझ्या बुबुया मझार, तुझ्या बुबुया मझार म्हणजे बुबुळ्या मध्ये, तुझ्या बुबुया मझार देव कुठे आभाळ्याच्या आरपार, म्हणजे आभाळाच्या आरपार. त्यांनी हे एक प्रकारचं जे भाष्य केलंय की कुणाला देव कुठे दिसतो, कुणाला देव कुठे दिसतो. काही लोकांना जे स्वतः झिजतात त्यांच्यामध्ये आपल्याला देव दिसतो, काही जण स्वतः दगड होतात घाव सोचतात आणि मग त्यांचा देव होतो, काही लोकांना डोळे मिटल्यावर
समाधी लागते तेव्हा देव दिसतो. तर ते मध्ये म्हणतात की मला कळालं गुपित की तुझी करामत काय. प्रत्येकाला वेगवेगळं दिसतंय, तुझी करामत काय की अंधाराने जेव्हा उजेडाने जेव्हा अंधारावर मात केली तिथे देव दिसला, तिथे लोकांना देव दिसला. मग ते म्हणतात की देव कुठे आहे, देव कुठे आहे. मग सगळे लोक फिरतात, देव कुठे आहे, देव कुठे आहे. तेव्हा ते म्हणतात की देव तुझ्या डोळ्यामझार, डोळ्यामझार म्हणजे देव तुझ्या बुबुळात आहे, सॉरी बुबुळ्यामझार, डोळ्यात तुझ्या देव आहे, तुझ्या बुबुळात आहे, तू तुझ्या दृष्टीत तो आहे. देव कुठे, देव कुठे, आभाळाच्या आरपार, आभाळाच्या आरपार. म्हणजे एक प्रकारचं आपण ज्याला म्हणतो की आपल्या सनातन ह्याच्यात सुद्धा की देव तसा खूप संकुचित पण आभाळाच्या ही पेक्षा मोठा आहे, त्यातला हा प्रकार आहे की देव तुमच्या डोळ्यात आहे, तुम्ही कशाला देव मानता आहे आणि देव आभाळाच्या पलीकडे, तो अशा छोट्या व्याख्यांमध्ये ठेवता येत नाही. ही एक मला आवडलेली कविता. आणि अजून एक कविता आहे त्यांची, मग हे तर झालं त्यांचं एक देव किंवा धर्म याच्यावरचं भाष्य. आणि एक जे आहे की गरिबी, गरिबी म्हणजे काय असते. एखाद्यावर वाईट वेळ यावी, वाईट प्रसंग यावे आणि त्यांची एक प्रकारची शृंखला चालत जावी म्हणजे काय असतं. आणि हे बहिणाबाईंनी कसं डोळसपणे पाहिलं, त्यांच्या आयुष्यात जे त्यांनी डोळसपणाने पाहिलं ते किती सोप्या शब्दात आपल्याला कळतं की एखाद्यावर वाईट वेळ आली किंवा वाईट वेळ आली असली की त्याच्या आयुष्यात काय काय होऊ शकतं. नाही दियामधी तेल कशी अंधारली रात, नाही दियामधी तेल कशी अंधारली रात, तेल मिये एकदाच नेली उंदरानं वात. वात केली चिंधुकाची, चिंधीची वात केली चिंधुकाची, तेल दियात पडलं, सापडेना आकपेटी गोड आठीबी आडलं. सापडली आकपेटी आज्ञा येताची लेख, सापडली आकपेटी आज्ञा येता याची लेख, आली आली हाती काडी नाड नवसाची एक. शिल गावली रे काडी ज्योत पेटली पेटली, अंधार्याले ब्याही सनी गेली इझी सनी गेली. म्हणजे नाही दियामध्ये तेल कशी अंधारली रात, नाही दिव्यामध्ये तेल कशी अंधारली रात. मी थोडं मराठी सोप्या शब्दात, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कळेल. नाही दियामध्ये तेल, नाही दिव्यामध्ये तेल कशी अंधारली रात, तेल मिळे एकदाच नेली उंदराने वात. म्हणजे तेल मिळायला गेलं तर वात घेऊन येईल. वात केली चिंधुकाची तेल दिव्यात पडलं, चिंधीची कुठून तरी मिळून वात केली आणि ते दिव्यात तेल टाकलं. सापडेना आग पेटी घोडं इथे पी अडलं, घोडं इथे पण अडकलं, ते पण मिळेना. चिंधी मिळाली, तेल मिळालं, आता काडे पेटी नाही. सापडली आग पेटी आग्या येता याची लेख, म्हणजे आग पेटी सापडली पण आग जी आहे ती वेताळाची लेख आहे, ती सुद्धा काय कमी नाही आहे, वेताळाची लेख आहे. आली आली हाती काडी, शोधून शोधून एक काडी मिळाली नाड नवसाची एक. एक काडी मिळाली सगळं सगळं शोधून. म्हणजे आधी वात गेली, मग अंधार खूप पडला, मग चिंधीचं वात केली, तेल टाकलं, मग ते काडेपेटी सापडलं. काडेपेटी सापडली गाई करून तर एक काडी त्याच्यामध्ये. आता शिलगावली रे काडी ज्योत पेटली पेटली, शिलगावली रे गाडी ज्योत पेटली पेटली, अंधार्याले व्याही सनी. म्हणजे अंधाराला घाबरली एवढी ज्योत, ती अंधाराला एवढी घाबरली की गेली इझी सनी गेली. म्हणजे ती अंधाराला घाबरून विझून गेली. थोडक्यात काय, परत एकदा अंधार झाला. हे गरिबाचं आयुष्य असतं की कधी हे मिळालं तर ते मिळत नाही, ते मिळालं तर हे मिळत नाही. पांघरून वर उडावं तर पाय उघडे पडतात, पाय झाकावे तर शरीर उघडं पडतं. हे त्यांनी अनुभवलेली गरिबी होती, हे त्यांनी अशा शब्दात मांडलेलं आहे. माझ्या मते या बहिणाबाई ज्यांनी आपल्याला एवढा मोठा ठेवा दिलेला आहे, अर्थात हे एकच पुस्तक नाही आहे, अजूनही बरीचशी पुस्तकं आहेत. या पुस्तकात फक्त त्यांनी एक संकलन केलेलं आहे एवढंच, पण माझ्याकडे हा असलेला अजून एक अमूल्य ठेवा आहे पुस्तकाचा, की जो आज तुमच्या बरोबर ह्याच्याबद्दल बोलावं असं वाटलं होतं. अर्थात बहिणाबाई जरी आज
वास्तविक रूपात आपल्या बरोबर नसल्या तरी सुद्धा त्यांचे शब्द आपल्या बरोबर आहेत, त्यांचे अनुभव आपल्या बरोबर आहेत आणि ते असेच आपल्या बरोबर राहतील. कारण की जोपर्यंत तवा आहे आणि तव्यावर भाकरी आहे तोपर्यंत बहिणाबाईंना कोणीही विसरू शकणार नाही. एवढंच. आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कळवा आणि आवडलं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की या कट्ट्यावरती मराठीबद्दल गप्पा होणार आहेत, राजकारण नाही, धर्म नाही, जात नाही, काही नाही, फक्त मराठीबद्दल बोलणार आहोत आणि अर्थात आपली मतं व्यक्त करणार आहोत. तर आवडलं असेल तर निश्चित सबस्क्राईब करा आणि शेअरही करा. बरं, तुमच्या काही सूचना असतील तर मला कमेंट्समध्ये सुद्धा कळवा. पुढच्या कार्यक्रमाला व्हिडिओ अपलोड करेपर्यंत रोहित बापटकडनं धन्यवाद. जय महाराष्ट्र.